नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रातील या भागातला हवामानाचा अंदाज, म्हणजे या भागात कोठे कोठे जास्त पाऊस पडू शकतो व कोठे कोठे कमी पावसाची शक्यता आहे व कोठे कोठे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्रात अतिवृष्टी म्हणजे मुंबईत जोरदार पावसाची अपेक्षा आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेला चांगल्या प्रतीचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. विखुरलेला म्हणजे काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी कमी, अशा पद्धतीने विखुरलेचा अर्थ आपण घेऊ शकतो, किंवा ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. चला मॅपमध्ये बघूया मध्य महाराष्ट्रात कोठे कोठे पाऊस पडू शकतो येत्या 24 तासामध्ये व पुढील 2 दिवसामध्ये. मित्रांनो, अहमदनगरचा विचार केला तर अहमदनगरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इथे आपण बघू शकतो मॅपमध्ये अहमदनगरमध्ये अहमदनगर खाडा रालेगावमध्ये हा जो भाग आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी विखुरलेला पाऊस आपल्याला बघायला मिळेल व एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आणि ह्या साईडचा विचार केला नगरच्या तर राहुरी, गोडेगाव, अहमदनगर, पाथर्डी हा जो मधला पट्टा आहे इथे इकडच्यापेक्षा इकडे कमी थोडासा कमी पाऊस आहे. आणि इकडे राहुरी, अहमदनगर आणि अलकुटी, गारगाव हे जो मधला हा तो त्रिकोण दिसतो आहे या ठिकाणी इतर पाऊसापेक्षा कमी पाऊस पडेल किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, शक्यतो कमीच पाऊस पडेल. इकडे श्रीरामपूर, वैजापूर, कोपरगाव, येवला या साईडचा विचार केला तर वैजापूरच्या पुढे औरंगाबादच्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. इकडे कोपरगाव, सिन्नर, नाशिकचा विचार केला तर नाशिक व त्र्यंबकमध्ये चांगल्या प्रतीचा पाऊस आहे व नाशिकच्या अर्ध्या भागात तुरळक ठिकाणी व चांगल्या प्रतीचा पाऊस असू शकतो व आज येत्या 24 तासामध्ये सिन्नरमध्ये चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. संगमनेरच्या पण काही भागात आज चांगला पाऊस पडू शकतो. मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विचार केला तर इकडं मराठवाड्या साईडला औरंगाबाद, गाणगापूर, पैठण हे जो मधला भाग आहे इथे चांगल्या प्रकारचा विखुरलेला पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी विखुरलेला. व पुढील 2 दिवस येथील हवामान ढगाळ राहील व ऊन सावल्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. इकडं बघितलं तर सटाणा, बोपकेल, साक्री, धुले, अंमलनेर, शिरपूर, नंदुरबार, बोरपाणी, शहाडा इकडे पावसाचे प्रमाण कमी आहे. तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि महाराष्ट्रात या साईडला बघितले तर दौंड, बारामती, इंदापूर, करमाला इकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे व या 4 गावांचा हा मधला जो पट्टा आहे हा आपल्याला मॅपमध्ये दिसतो. हा इथे एखाद्या ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील वातावरण पुढील 2-3 दिवस ढगाळ राहून आपल्याला ऊन सावली आलटून पलटून कंटिन्यू बघायला मिळेल. इकडे बघितले तर सासवडमध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला येत्या 24 तासात व पुढील 2 दिवसात बघायला मिळेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.